उटगी येथील गायरान भागातील सर्वे नंबर 2 मधील अतिक्रमण हटवण्यात यावं अशी मागणी उटगी सरपंच भीमान्ना बिराजदार यांनी केली आहे। सर्वे नंबर 2 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत उटगी मार्फत 7 वर्षांपूर्वी वृक्ष लागवड केलेली आहे। नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प मैदानासाठी राखीव ठेवलेली खुली जागा, नियोजित पाण्याची टाकी बांधण्याची जागा या परिसरात आहे। गावातील अनेक नागरिकांनी गायरान जमिनीत अवैधरित्या अतिक्रमण करून घराचं बांधकाम करत आहेत। रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतकडून लागवड केलेल्या झाडांची खुलेआम कत्तल केली जात आहे, त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र शासन उत्तम मोहीम राबवत असताना अशा नागरिकांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। अवैध दगड वाहतूक करून सदर वाहनधारकांवर कारवाई करावी आणि अतिक्रमण हटवावं अशी मागणी सरपंच बिराजदार यांनी शासनाकडे केली आहे। अतिक्रमण आमच्या सर्वे नंबर 2 मध्ये अतिक्रमण करायला लागेल, नोटीस बी देऊन बी मुद्दाम झाडा काढून वृक्ष लागवड केले आहे। 2010 वृक्ष लागवड केले आहे, झाडं आहे 2000, ते उपसून घर बांधायला लागलं आहे, मोठं मोठं दगड टाकलं आहे, खड्डा काढायला लागला आहे, खड्डा काढून ते घर एवढं बांधलं लागलं आहे। नोटीस वगैरे दिले, प्रांताला दिले, कलेक्टर दिले, मुख्यमंत्री दिले, अजून काय दाद झालं नाही। फौजदार दिले तर फौजदार घेतलं नाही, आमची नाकारलं आहे। उमदी पॉलिटिशियन जाऊन स्वतः फौजदार दिले, संघ पॉलिटिशियन संघ ऑफिसला बी जाऊन तहसीलदार ऑफिसला बी देऊन आलं आहे, प्रांताला बी स्वतः भेटून सांगितलं आहे, अजून काही दादच झालं नाही। नोटीस दिले, रात्री उपसून झाडा ती घर बांधायला लागले पाया काढून। कोण आहे ते व्यक्ती? कोण व्यक्ती त्याच्यात नावच आहे, आम्ही लिस्ट दिले, 19 माणसाचं नाव आहे, 18 माणसाचं। गोपाल पात्रूट, स्टार महाराष्ट्र न्यूज, जत।